ना कुठे जाणार आहे हनीमूनला? ऋतू, मला थोडं बोलायचं होतं. बोल ना. बाबांविषयी. तुम्ही बोलत बसा, मी आलेच. बोल. तुझी अशी इच्छा आहे ना की तुझ्या लग्नात बाबांनी यावं? माझी इच्छा? त्याबद्दल न बोललेलंच बरं कुणाल. ऋतू, मी मम्माशी बोललोय आयुष्यात. चिडली असेल ना ती. कुणाल, का करतोस असं? का त्रास देतोस तू मम्माला? नाही, ती मुळीच चिडली नाहीये. उलट मला असं वाटतं की ती शांतपणे याच्यावर विचार करेल. कुणाला रे, मम्मा जरी तयार झाली तरी बाबांना कोण तयार करणार? वेडी आहेस का तू? ते फक्त आपण बोलवायची वाट बघतायत. त्यांना तुझ्या लग्नाला यायची खूप इच्छा आहे. फक्त मम्मा तयार झाली पाहिजे, बस. कुणाल, खरंच बाबा येतील का रे? एकदा का मम्मा तयार झाली ना की त्यांना आणायचं काम माझ्याकडे लागलं. ओके, खरंच असं होईल. आय प्रॉमिस. थँक्यू व्हेरी मच. वेडीच आहेस. भावाला कोणी थँक्यू म्हणतं का? मम्मा. काय बेटा? संध्याकाळ होत आली तरी गौरीचा अजून काहीच पत्ता नाहीये. बघितलंस ना? कालही ती अशीच सकाळपासून घरातून गायब होती. मला यायला जरा जरी उशीर झाला तर तू माझ्यावर केवढी चिडतेस. पण ती, तिच्यावर तू इतकी रागवतेस पण तिच्यावर काही परिणामच होत नाहीये. मला एक सांग केतकी, की ही रोज कुठले नवस फेडायला देवळात जाते ग? आणि कुणासाठी करते एवढे नवस? काय माहिती. माधव हाही गेलाय की काय तिच्या बरोबर? अरे माधव. काय मॅडम? नशीब, घरात आहेस. काय रे, आपल्या घरातली ती गावंढळ मुलगी कुठे गेली आहे? थँक्स फॉर कमिंग. तू तुझ्या त्या बंद केबिन मधून निदान बाहेर तरी पडलीस. रोहित, मी आले कारण माझं मनच लागत नव्हतं रे तिथे. मला माहिती होतं, म्हणून तर मी तुला इथे बोलवलंय. नीरजा, तुला आठवतंय आपल्या कॉलेजच्या दिवसात आपण घरात कमी आणि एकमेकांसोबतच जास्त असायचो? हो ना, ते दिवस काही वेगळेच होते. नाही, पण आता ते सगळंच बदललंय. जाऊ देत, आपण दुसऱ्या विषयावर बोलूयात. पुन्हा पुन्हा तेच बोलून मला तुझा मूड स्पॉइल नाही करायचा आहे. हे बघ, तुला वाटते तसं अजिबात नाही. माझा मूड वगैरे अजिबात स्पॉइल होणार नाही. उलट तू तुझं मन मोकळं करावंस म्हणून तर मी तुला इथे बोलवलंय. खरं सांगू नीरजा, मला पूर्वीची नीरजा पुन्हा बघायची. पूर्वीचे दिवसच नाहीत तर आता निखिल सुद्धा पूर्णपणे बदललाय. पूर्वीने त्याला माझ्याशिवाय दुसरं काही दिसायचंच नाही.
आणि आता आता त्याला मी एक अडचण वाटू लागली रे। हल्ली सतत माझ्यावर ओरडत असतो, त्याच्यासोबत मी जास्त वेळ घालवलेलाही त्याला आवडत नाही। ऑफिस संपलं ना की याला आपली घरी जायची गाई। पूर्वी जो निखिल माझ्याशिवाय तासभरही राहू शकत नव्हता, आज तोच निखिल माझ्यासोबत तासभरही राहू शकत नाही। निरजा तुला आठवतं सँडीची काय मज्जा यायची? दर आठवड्याला त्याला एक नवीन मुलगी आवडायची आणि त्या मुलीने ह्याला लाईन दिली नाही की हे साहेब चालले दुसऱ्या मुलीच्या मागे। रोहित, तू नेहमी दुसऱ्यांबद्दलच बोलत असतोस, स्वतःबद्दल कधीच काही सांगत नाही। कॉलेजमध्ये असताना तुला एक मुलगी आवडायची, पण आम्हाला मात्र तू कधीच सांगितलं नाहीस। ए, कोण होती रे ती मुलगी? ए, नाव काय रे तिचं? प्लीज मला सांग ना रोहित। हे बघ, आपण बोलण्याच्या नादात काहीच ऑर्डर केली नाही। वेटर, एक्सक्यूज मी। येस सर। मेनू कार्ड प्लीज। येस सर। काय चाललंय तिचं? काल अख्खा दिवस घराच्या बाहेर होती आणि आज अजूनही घरात आलेली नाहीये। मला सगळं माहिती आहे पण एक शब्द काढणार नाही तोंडातून। माधव, तू माझ्यापासून काहीतरी लपवतोयस मला माहिती आहे, सांग कुठे गेली आहे ती? मला फक्त एवढंच बोलून गेल्या की कुठल्या तरी मंदिरात चालल्यात। ठराविक उत्तर। त्यासाठी तुम्ही स्टार कुळाभवानी यूट्यूब चॅनल बघत राहा आणि सबस्क्राईब करा।